कोणी कल्पनाही करणार नाही, पण या फोटोमध्ये दिसणारं गोंडस बाळ आता या जगात नाही आहे। टपोरे डोळे, चेहऱ्यावर गोड स्मितहास्य, हा आहे शौर्य। शौर्यचं वय अवघे 3 वर्ष। बुधवारी पहाटे साकर झोपेत असतानाच शौर्यचा करुण अंत झाला। हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडलीय नाशिकमध्ये। नियतीनं घात केल्यानं हसत्या खेळत्या जीवाचा अवघ्या 3 वर्षातच अंत झालाय। तर कालपर्यंत आपल्या अवतीभवती अंग खांद्यावर खेळणारं लेकरू गेल्यानं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 3 वर्षाच्या शौर्यच्या अंगावर घरातील लाकडी कपाट पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। अवघ 3 वर्ष जग पाहिलेल्या बाळाचा करुण अंत झाल्यानं परिसरातही हळहळ व्यक्त केली जाते। शौर्य सुजित विश्वकर्मा असं या हृदयद्रावक दुर्घटनेत मृत पावलेल्या बाळाचं नाव आहे। शौर्य साखर झोपेत असताना बुधवारी पहाटे 6:30 सुमारास लाकडी कपाट कोसळलं आणि विश्वकर्मा कुटुंबाचं संपूर्ण विश्व संपून गेलं। शौर्याच्या अंगावर कपाट पडल्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी शौर्याला मृत घोषित केलं। हे ऐकताच शौर्याच्या पालकांनी हंबरडा फोडला। कालपर्यंत अंगा खांद्यावर खेळणारं लेकरू गेल्यानं आई वडिलांना तर जगणंच कठीण झालंय। शौर्याच्या असं अचानक जाण्यानं परिसरातही हळहळ व्यक्त होतीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।